पीने के पानी की मूलभूत जरूरत से वंचित उत्तर नागपुर प्रभाग 2 के नागरिकों की ओर से सोमवार को आंदोलन किया गया। महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस के महासचिव नेहा निकोसे के नेतृत्व में किए गए इस आंदोलन में बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। उत्तर नागपुर प्रभाग क्रमांक 2 में आम नागरिकों को कई दिनों से परेशानी हो रही है, जिसमें पीने के पानी की समस्या, गटर लाइन की समस्या, कचरे की समस्या आदि का सामना करना पड़ रहा है। पीने का पानी लोगों के घरों में 15-15 दिनों से नहीं है, लेकिन OCW को कई बार बताने के बाद भी कोई सुनवाई नहीं हो रही है। इसलिए महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस के महासचिव नेहा राकेश निकोसे, इनके नेतृत्व में महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राउत, इनके मार्गदर्शन में नागपुर महानगर पालिका सिविल ऑफिस पर सोमवार को आंदोलन किया गया। इस दरमियान बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे, जिसके चलते उन्होंने जमकर नारेबाजी कर अपना विरोध प्रदर्शन किया। मी सर्वत प्रथम मी माझा परिचय देते, मी नेहा राकेश निकोसे आहे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आहे आणि नगरसेविका आहे। माझ्या प्रभागातली ही जनता आहे, ह्या जनतेची माझ्या प्रभागात पाऊन महिन्यापासून प्रशासनाला मी निवेदन देत आहे, वारंवार सांगत आहे की माझ्या प्रभागात गडरीचं पाणी येत आहे, पिण्यालायकीचंही पाणी नाही आहे। समतानगरमध्ये आता उन्हाळा आलेला आहे, समतानगरमध्ये लोकांना पिण्याकरिता टँकर नाही जात, पाणी नाही जात आणि यांनी अमृत योजनेअंतर्गत नळ लाईनी दिलेल्या आहे, तर ते कुठे म्हणजे कोणत्या लाईनीत दिलेला आहे, कोणत्या लाईनीत नाही दिलेला आहे। आणि विश्रामनगर, सुगतनगर, बाबादीपनगर, कल्पनानगर इत्यादी वस्तीमध्ये अतिशय गंद पाणी चालत आहे। म्हणजे आमचे लेकरं बारं, माझ्या जनतेचे लेकरं बारं वगैरे लोकांचे पिऊ नाही शकत पाणी, म्हणजे आम्ही पाणी पिऊ आणि आमच्या लेकरं बारांची तब्येत खराब करू का? मग अगर त्यांना काही होईल तर हा प्रशासन जिम्मेदारी घेईल का? त्यांच्या स्वास्थ्याची जिम्मेदारी घेईल का? मी प्रशासनाला एकच विचारते की जर नळ लाईनी टाकल्या, कधी टाकल्या, काय टाकल्या, पण त्यांनी जेव्हा नळ लाईनी टाकल्या तर गडरीच्या चेंबरमधून लाईनी दिल्या का? मला हमेशा हे वारंवार सांगतात की तुमची गडर भरलेली आहे, तुम्हाला पाणी नाही। मी म्हटलं गडरीचं पाणी येतं, दूषित पाणी आहे। मग हा दूषित पाणी अधिकारी एकही येऊन नाही बघत आहे। पाऊन महिना झाला, वारंवार हम कर लेंगे, देख लेंगे, बस हेच मला आश्वासन मिळतं। तर मी प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला व्यवस्थित, म्हणजे एकीकडे जरी पट्ट्यामध्ये तुम्ही 24/7 पाणी देता ना, आमच्याकडे आम्हाला एक गुंड सुद्धा पाणी मिळू नाही शकत आणि तेही मिळते तर गंद पाणी मिळते। मग लोकांच्या जर तब्येती खराब होईल तर त्याची जिम्मेदारी प्रशासन घेईल का? तुमचं क्षेत्र जे आहे पालकमंत्र्याच्यामध्ये, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांना भेटले का या विषयावर? या विषयावर म्हणजे क्षेत्र माझा पालकमंत्रीचा नक्की आहे, पण हे गंद पाणी आहे। वारंवार एक नगरसेविकेच्या नात्याने जेव्हा मी प्रशासनाला OCWला सांगते तर त्यांचं काम आहे की त्यांनी माझ्या एरियामध्ये व्हिजिट द्या, काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी त्वरित दूर करावी। पालकमंत्री साहेब लक्ष पूर्ण आहे, साहेबांचं लक्ष आमच्या क्षेत्रात पूर्ण आहे। समतानगरला इनलिगल दारू आहे, अतिशय म्हणजे दारू विकणं चालू आहे। आम्ही वारंवार माहिती आहे, पोलीसवाल्यांना पण कंप्लेंट केली आहे, जरी पोलीस स्टेशनमध्ये कपिलनगरमध्ये पण कंप्लेंट केलेली आहे, पण ते जरीपटक्यामध्ये पण कंप्लेंट केली आहे, पण कोणी येऊन बघत नाही, त्वरित कारवाई कोणी करत नाही। हे आंदोलन आज नेहा निकोसे माजी नगरसेवक प्रभाग 2 यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकामध्ये पाणीच्या विषय आणि महानगरपालिकामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये आज हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। हा आंदोलन समतानगरमध्ये पाण्याची गैरसोय आणि सर्व समतानगरमध्ये तरी आता 2-2.5 वर्षापासून येतं पाण्याची इतकी गंदी समस्या आहे की तिथं टँकरवाले येतात, पण टँकरवाल्यांच्या कसं आहे की एक ड्राम जो असतो ना, ड्राम 30 रुपये ड्राम टैंकर के 150 रुपए के ऊपर ड्रम चाहिए तो हम पानी देंगे बोलते हैं, तो पानी नहीं देंगे। आज नंबर लगाते 10 दिन के बाद टैंकर घर पे आता है। हमको पानी की कितनी समस्या है हमको पता है। 150 रुपए के ऊपर आम इंसान 150 के ऊपर अगर उनको पानी देता तो हम कमाएंगे क्या और खाएंगे क्या? सिलेंडर महंगा, हर चीज से महंगाई बढ़ गई है, तो हम लोग करेंगे क्या? आम जनता करेंगे क्या? कौन यहाँ पे 20,000 के ऊपर कमाता है? 7-8-9 हजार वाले है। अगर टैंकर घर वाले को 150 रुपए 3 दिन में देंगे तो हम लोग खाएंगे क्या? हमको उसका जवाब चाहिए। महानगर पालिका को कोई यहाँ पे आके देखते नहीं, हम लोगों को कचरे की सुविधा नहीं है, जहाँ रहते वहीं पे कचरा फेंकना पड़ता है, उसके बाद आते हैं। पानी हर व्यक्ति की मूलभूत जरूरत है, लेकिन प्रभाग क्रमांक 2 के आम नागरिकों को पानी से ही वंचित रहना पड़ रहा है। ये सरासर नाइंसाफी है, ऐसा नागरिकों का कहना है। तो अब देखना होगा कि नागरिकों की इन समस्याओं का मनपा हल निकालती है या नहीं। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज के लिए। बॉस ने मीटिंग बुलाई क्या यार? आदमी की तकलीफ को तो समझो,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।